नमस्कार सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट ड साठी आणि जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक आणि सेविका या पदांसाठी खूपच काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच प्रकारचे प्रश्न बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा सोबतच बेलायकोनला ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियलसाठी आणि रोज नवनवीन अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे या व्हिडिओच्या मार्फत आपण खूपच महत्वाचे प्रश्न बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बाळाच्या जन्मानंतर खालीलपैकी कोणती लस प्रथम दिली जाते बाळाच्या जन्मानंतर खालीलपैकी कोणती लस प्रथम दिली जाते योग्य उत्तर आहे क्रमांक दोन बी सी जी लस ही या ठिकाणी बाळाच्या जन्मानंतर सर्वात प्रथम दिली जाणारी लस आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय कन्या दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे क्रमांक तीन चोवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत यापैकी कोण आहेत सध्या भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयचे गव्हर्नर योग्य उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे शक्तिकांत दास हे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचेच म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर आहेत पुढचा प्रश्न आहे जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता आहे कोणता आहे जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड योग्य उत्तर आहे क्रमांक दोन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया आय एम पी असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वर हे कोणत्या राज्यामध्ये आहे योग्य उत्तर आहे क्रमांक चार तामिळनाडू राज्यामध्ये हे मंदिर आहे खूपच महत्वाचं आणि आय एम पी असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत पाण्याची जास्त बचत होते योग्य उत्तर आहे क्रमांक एक ठिबक ठिबक सिंचनमध्ये या ठिकाणी पाणी पद्धत पद्धती याच्यामध्ये सर्वात जास्त पाण्याची बचत होत असते खूपच आयम असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाचे कार्य कोणत्या अवयवामार्फत केले जाते कोणत्या अवयवामार्फत मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाचे कार्य केले जाते योग्य उत्तर आहे क्रमांक तीन लहान आतड्याच्या मार्फत या ठिकाणी मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाचे कार्य केले जाते या अवयवामार्फत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे खूपच महत्वाचा असा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन नाशिक महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थित आहे पुढचा प्रश्न बघूया काय आहे प्रश्न नऊ नंबरचा प्रश्न आहे कोणता धातू मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो योग्य उत्तर आहे क्रमांक चार कॅल्शियम कॅल्शियम हा या ठिकाणी धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये डस्ट मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे कोणती मृदा या ठिकाणी महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेली आहे योग्य उत्तर आहे क्रमांक काळी मृदा या ठिकाणी सर्वात जास्त विखुरलेली आहे महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये आईम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे <स्थी> महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात किती सभासद असू शकतात महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायतीमध्ये योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय दोन प्रक्रमांक दोन म्हणजे सात ते सतरा कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा या ठिकाणी सभासद असू शकतात महाराष्ट्रातील राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती मोबाईल नेटवर्क पुरवणारी कंपनी नाही यापैकी कोणती मोबाईल नेटवर्क पुरव पुरविणारी या ठिकाणी कंपनी नाही योग्य उत्तर आहे क्रमांक चार इंटेल इंटेल ही या ठिकाणी मोबाईल इंटरनेट म्हणजे मोबाईल नेटवर्क या ठिकाणी पुरवणारी या ठिकाणी कंपनी नाही इंटेल आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे नवीन मराठी वर्षाची सुरुवात कोणत्या सणापासून होते कोणत्या सणापासून होते नवीन मराठी वर्षाची सुरुवात योग्य उत्तर आहे क्रमांक चार गुढीपाडवा गुढीपाडवा या सणापासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आजार डासांमुळे होतो या ठिकाणी क्षयरोग कुष्ठरोग गोवर मलेरिया यापैकी कोणता आजार डासांमुळे होतो तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक चार मलेरिया मलेरिया हा या ठिकाणी आजार डासांमुळे होत असतो पुढचा प्रश्न बघूया काय आहे पंधरा नंबरचा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे खूपच महत्वाचा असा प्रश्न आहे अले अले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे साने गुरुजी बहिणाबाई चौरु चौधरी संत मुक्ताबाई संत एकनाथ यापैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला योग्य उत्तर आहे क्रमांक दोन बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आलेले आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला आय एम पी असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा सोळा नंबरचा प्रश्न काय आहे जळगाव जिल्ह्यातील तापी नंतर सर्वात लांब नदी कोणती फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये विचारलेली आहे जळगाव जिल्ह्यातील तापी नंतर सर्वात लांब नदी कोणती तापी नदीच्या नंतर सर्वात लांब नदी कोणती आहे जळगाव जिल्ह्यातील योग्य उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी बघू शकता गिरणा नदी या ठिकाणी सर्वात एक नंबरला आहे लांब नदी या ठिकाणी तापी नदी दोन नंबरला आहे या ठिकाणी गिरणा नदी या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे वाटखुंटणे अतिसार केस व त्वचेवरील बदल हे खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत या ठिकाणी तीन उदाहरणे दिलेले आहेत हे सर्व कोणत्या रोगाची रोगाची लक्षणे आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक अ या ठिकाणी ही सर्व या ठिकाणी कुपोषण या रोगाची लक्षणे आहेत आय एम पी असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा प्रश्न काय आहे या ठिकाणी अठरा नंबरचा लोकमान्य टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्रांतून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले खूपच महत्वाचा असा प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्रांतून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले तुमच्यासमोर या ठिकाणी चार वृत्तपत्रांची नावे दिलेली आहेत या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक तीन केसरी व मराठा या दोन वृत्तपत्रांतून या ठिकाणी लोकमान्य टिळक यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत पुढचा प्रश्न आहे बिग ऍपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे खूपच महत्वाचा आणि आय एम पी असा प्रश्न आहे बिग ऍपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय तीन न्यूयॉर्क न्यूयॉर्क या शहराचे टोपन नाव आहे बिग ऍपल आय एम पी असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच तलाठी भरती येत आहे तलाठी भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपण नवीन चॅनल तयार केलेले आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे अशी वायबीडी डी अकॅडमीकडून विनंती आहे पुढचा प्रश्न आहे भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाच्या बरोबर आहे भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाच्या बरोबर आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन बांग्लादेश भूतान या देशांच्या या ठिकाणी बरोबर या आहे भारताची मानवनिर्मित सरहद्द आयएमपी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे वीस कलमी कार्यक्रम कोणी सुरू केला या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी तीन इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी वीस कलमी कार्यक्रम सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न आहे सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर आहे हे कोणी म्हटले आहे खूपच महत्वाचा आणि आयएमपी प्रश्न आहे सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर आहे हे कोणी म्हटले आहे योग्य उत्तर गान्द आहे क्रमांक महात्मा गांधी गान्द यांनी असे म्हटलेले आहे की सत्य आणि अहिंसा हे हाच माझा परमेश्वर आहे असे महात्मा गांधी यांनी म्हटलेले आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे खूपच महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोठे आहे योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता परिक्रमांक दोन महाबळेश्वर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना डॅश या ठिकाणी आहे योग्य उत्तर होईल या ठिकाणी एक शिरपूर शिरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे शिरपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे सोपा प्रश्न आहे तुम्हाला कोणत्याही राज्याची या ठिकाणी राजधानी विचारली जाऊ शकते त्यासाठी कोण सर्व राज्यांच्या राजधान्या तुम्ही पाठ करून ठेवायचे आहे उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी दोन डेहराडून ही या ठिकाणी उत्तराखंड राज्याची राजधानी आहे पुढचा प्रश्न आहे कुंचिकल हा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे कुंचिकल हा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे क्रमांक एक कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये आहे कुंचिकल हा धबधबा पुढचा प्रश्न आहे मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात योग्य उत्तर आहे क्रमांक एक कार्डिओलॉजी असे म्हटले जाते मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कार्डिओलॉजी असे म्हटले जाते असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मानांमधील विषाणूजन्य रोग कोणता नाही तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता चार हगवन हगवन हा, हा या ठिकाणी मानांमधील विषाणूजन्य रोग नाही पुढचा प्रश्न आहे हॉस्पिटल प्रमुखाला काय म्हणतात यापैकी काय म्हणतात हॉस्पिटल प्रमुखाला या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक दोन डीन असे म्हटले जाते हॉस्पिटल प्रमुखाला पुढचा प्रश्न बघूया काय आहे या ठिकाणी तीस नंबरचा चेता तंतूचे किती प्रकार पडतात किती प्रकार पडतात चेता तंतूचे योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी एक दोन प्रकार पडतात या ठिकाणी चेता तंतूचे आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया काय आहे सर्वात जास्त क जीवनसत्व कशापासून मिळते कशापासून सर्वात जास्त क जीवनसत्व मिळते या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे आवळा आवळापासून सर्वात जास्त कळ जीवनसत्व मिळते पुढचा प्रश्न आहे रेबीज या रोगावरील लसीचे नाव कोणते आहे यापैकी कोणते आहे एच आय व्ही एल आय व्ही ए आर व्ही पी आर व्ही यापैकी कोणते आहे रेबीज या रोगावरील रे लसीचे नाव योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी ए आर व्ही हे या ठिकाणी रेबीज या रोगावरील लसीचे नाव आहे आय एम पी असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे लहान आतड्यातील डॅश डॅश विकारामुळे प्रथिनांचे पचन होते खूपच महत्वाचा असा प्रश्न आहे लहान आतड्यातील डॅश या विकारामुळे प्रथिनांचे पचन होते या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक चार टेप्सिन टेप्सिन लहान आतड्यामधील टेप्सिन या विकारामुळे प्रथिनांचे पचन होते प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे पुढचा प्रश्न आहे कर्करोगात पेशींचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते प्रश्न नीट समजून घ्या या ठिकाणी कर्करोगात पेशींचे विभाजन कोणत्या पद्धतीने होते योग्य उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे अनियंत्रित विभाजनामुळे या ठिकाणी कर्करोगात हो पेशींचे विभाजन होते अनियंत्रित विभाजनामुळे या आय एम पी असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता शेवटचा प्रश्न काय आहे जीवाणूमध्ये किती गुणसूत्रे असतात यापैकी किती गुणसूत्रे असतात या ठिकाणी जीवाणूमध्ये तर या ठिकाणी योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वायबीडी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल ऑकोनला ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियल साठी आणि रोज नवनवीन अपडेट मिळवत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या सोबतच बेल आयकोन लाई ऑन करा आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियलसाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो तलाठी भरती लवकरच येणार आहे तलाठी भरतीसाठी आपण वेगळाच एक नवीन चॅनल तयार केलेला आहे त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लवकरात लवकर आपल्या तलाठी भरतीच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा, करा सोबतच बेल ऐकून ऑन करा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये